हरिओम, मी पुष्पा विरा परोळेकर, बोरिवली पश्चिम उपासना केंद्र. मी 2000 सालापासून बापूंकडे येते. मी GT हॉस्पिटलमधून सिस्टर इन्चार्ज म्हणून रिटायर झाले. मला एक माझा छोटासा परंतु माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असा अनुभव सांगायचा आहे. माझा मुलगा SBNIT कॉलेजमध्ये सुरतमध्ये इंजिनिअरिंगच्या अभ्यासासाठी शिकत होतो. 2018 साली तो 4th इयरला गेला. त्याचं 4th इयर चालू झालं, पण 3rd इयरला असताना 2017 एंडला 3rd इयरला असताना त्याला कॅम्पस सिलेक्शनमधून जॉब ऑफर मिळाली होती. आणि 2018 जेव्हा तो 4th इयरला गेला, त्याच्या 1st सेमिस्टरमध्ये त्याचा एक सब्जेक्ट मागे राहिला. 6 मार्काने तो त्यात फेल झाला. त्याचं त्याला टेन्शन होतं की जॉब ऑफर मिळाले आणि आता हा सब्जेक्ट गेला आहे. कारण त्या सब्जेक्टचे जे प्राध्यापक होते ते बऱ्याच मुलांना फेल करायचे असं त्याला कळलं होतं. त्यामुळे पुन्हा परीक्षा दिल्यावर पण तो पास होईल की नाही अशी त्याच्या मनात शंका होती. त्या मधल्या काळामध्ये तो थोडे दिवस सुट्टीसाठी घरी आला. त्याचं ते टेन्शन मला त्याच्या चेहऱ्यावर दिसलं. मी त्याला विचारलं असं त्याने मला ते सांगितलं. दरवेळा सुट्टीत आला की आम्ही सुचित दादांकडे भेटायला जायचो. त्याप्रमाणे यावर्षी गेलो. दादांशी बोलणं झालं, आम्ही निघणार. इतक्यात मला जाणवलं की नाही, हे पण आपण दादांना सांगायला पाहिजे. त्याप्रमाणे मी सुचित दादांना ते सविस्तर सांगितलं. दादा म्हणाले, काळजी करू नको, बापू मोठी आई आहेच आपल्यासोबत. फक्त एक कर, खाली जाताना दुकानातून तुम्ही बाधा निवारक सुदीप घ्या आणि रोज 11 दिवस घरी लावा. आम्ही त्याप्रमाणे खाली गुरुक्षेत्रमच्या खालच्या दुकानात जाऊन बाधा निवारक सुदीप घेतले, घरी गेलो. रोज 11 ह्याप्रमाणे माझा मुलगा ते लावत होता. 11व्या दिवशी सुदीप लावून झाल्यावर साधारण दुपारच्या वेळेस त्याला व्हॉट्सअपवर एक मेसेज आला. तो त्याच्या मित्रांनी सुरतवरून पाठवला होता. त्या मेसेजमध्ये असं होतं की सुरतच्या एका वृत्तपत्रात न्यूजपेपरमध्ये असं छापून आलं होतं की SBNIT 2 जणांना निलंबित केलं आहे. त्यामध्ये त्याच्या या सब्जेक्टचे ते प्राध्यापक पण. हे वाचून माझ्या मुलाचं मनावरचं दडपण गेलं. बापूंनी त्याच्या मार्गातले हे बाधा होती ती कायमची दूर केली होती. त्याच्याच नाही पण तो परंतु त्याच्याबरोबर असलेल्या बऱ्याच मुलांच्या मार्गातील बाधा दूर झाल्यामुळे त्यांचं कल्याण झालं होतं. बापूंचं हेच अकारण कारुण्य आहे. त्रिविक्रमाच्या 18 वचनात बापूंनी सांगितलं आहे, तैसेची माझ्या भक्ता जो देई त्रास सदा मी नक्कीचं देईन त्यास. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सम्य.